नमस्कार इंडिया, नीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. बेकरीतील नानकटाई बिना ओव्हन सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नानकटाईसाठी मी इकडे एक वाटी तूप घेतलं आहे, त्यात आपण एक वाटी पिठी साखर घालणार आहोत. तुपामध्ये चांगली साखर फेटायची आहे, क्रीमी टेक्स्चर असतोपर्यंत आपण याला फेटणार आहोत. तूप आणि साखर चांगलं मिक्स करून झालं आहे आपलं. यात आपण दोन वाटी मैदा घालणार आहोत, अर्धा वाटी चण्याचं पीठ घालणार आहोत. यात आपण एक चम्मच बेकिंग पावडर टाकतो आहे, एक चम्मच बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ टाकायचं आहे. हे सर्व मिश्रण आपण हाताने मिक्स करून घेतो आहे चांगलं. मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच ते करायचं आहे सगळं. यात आपण आता हाफ टीस्पून वेलची पावडर घालतो आहे, व्हॅनिला एसेन्स एक चम्मच टाकायचं आहे. यात हेही आपण चांगलं मिक्स करून घेतो आहे. कणिक भिजतो तसं हे पीठ मळायचं नाही आहे, याचा आपण फक्त गोळा करून घेणार आहोत. गोळा होत नसेल तर आपण यात वरतून अजून तूप घालायचं आहे, 3 ते 4 चम्मच. आपला इकडे घट्ट मऊ गोळा तयार झाला आहे. आपण ही नानकटाई इडलीच्या पात्रात बनवतो आहे. मी इकडे इडलीचं भांडं घेतलं आहे, त्यात मी एक वाटी मीठ घातलं आहे. 2 मिनिटासाठी कमी गॅसवर हे भांडं तापून घ्यायचं आहे. तर आपण नानकटाया बनवून घेऊया. एकसारख्या आकार येण्यासाठी आपण इथे चम्मचच्या साह्याने एक एक चम्मच पीठ घेतो आहे. त्याला आपण हातावर चांगलं मिक्स करून पेड्यासारखे आपण गोळे करून घेतो आहे. वरतून सजावटीसाठी आपण त्याला बदाम तुटीफुटी लावणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही तुम्ही यात ड्रायफ्रूट्स लावू शकतात. इकडे आपल्या सर्व नानकटाया करून झाल्या आहेत. इडलीच्या साच्याला आपण आधी तुपाने ग्रीस करून घेणार आहोत. आपण आता इडलीच्या भांड्यात एक एक नानकटाई ठेवणार आहोत. सर्वात खालचं इडलीचं स्टॅन्ड आपण लावायचं नाही आहे. सर्वात खालच्या भांड्यामध्ये नानकटाई जळू शकते, त्यासाठी खालचं भांडं आपण वापरणार नाही आहोत. आपल्या इथे नानकटाया ठेवून झाल्या आहेत. आपण हे आता इडलीच्या भांड्यात ठेवणार आहोत. नानकटाई आपण 20 मिनिटासाठी लो फ्लेमवर बेक करून घेणार आहोत. बेक होत असताना झाकण काढायचं नाही आहे 20 मिनिटं झाल्याशिवाय. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. मीडियम जरी केली तरी नानकटाया आपल्या जळू शकतात. इकडे आपल्या नानकटाया बनून झाल्या आहेत, बघा कशा छान फुगल्या आहेत. नानकटाई पूर्ण थंड झाल्यावरच काढायची आहे. गरम असतानाच काढायला गेलात तर नानकटाया फुटू शकतात, म्हणून पूर्ण थंड झाल्यावरच काढायच्या आहेत नानकटाया. आपल्या इकडे नानकटाया तयार झाल्या आहेत. बिना ओव्हन कुकरमध्ये सोप्या पद्धतीने आपण छान बेकरी स्टाईल नानकटाया बनवल्या आहेत. नानकटाया तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशा झाल्यात त्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.